So today we are going to study about the next unit, that is the DC and AC signal conditioning systems. Okay, so you can observe the diagram of DC and AC signal conditioning system. Before proceeding further, we must know where we use the signal conditioners. So in previous lectures we have observed that the instrumentation system is various blocks. Okay, like it consists of the transducer, then output of transducer is applied to signal conditioner and to the data presentation or data transmission element and data presentation element. So likewise, it consists of the instrumentation system consists of first the transducer, then the output goes to signal conditioning system, then to the data transmission element, that is either wired or wire area, and data presentation element. Okay, so data presentation element. So in this way the instrumentation system is completed. Okay, so apan yala transducer la kay dilela hota, measure and quantity, whatever it may be to be measured. So the use of signal conditioner is used generally in instrumentation system or various electronic circuit. The signal conditioner is actually a type of amplifier or attenuator. Okay, so signal conditioner ka hai tumsa, either amplifier or attenuator, and it is basically classified into two types, that is the DC and the AC, depending upon the type of supply. So supply jasa dilela aahe tyanusar to kay karto hai, डीसी सिग्नल कंडीशनिंग करते कि वा एसी सिग्नल कंडीशनिंग करते. कंडीशनिंग मीन्स टू फॉर्मेट द सिग्नल, फॉर्मेट टू प्रेजेंट द सिग्नल. ठीक है, सो हे कोणत्याही याच्यामध्ये असू शकतं, जे काही फॉर्मॅटिंग असेल. ठीक है, सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वी हैव टू रेफर वन ब्लॉक डायग्राम विथ रेफरन्स टू क्लासिफिकेशन. द फर्स्ट ब्लॉक डायग्राम इज कन्सिस्ट ऑफ डीसी सिग्नल कंडीशनिंग सिस्टीम. So DC signal conditioning system मध्ये काय दिसतंय की अ मेजरंड इज अप्लाइड टू द ट्रान्सड्यूसर. ओके, वन मेजरंड इज देअर. द मेजरंड इज नथिंग बट द क्वांटिटी विच इज टू बी मेजर्ड. द क्वांटिटी विच इज टू बी मेजर्ड इज अप्लाइड टू ट्रान्सड्यूसर्स. नाउ इन DC सिग्नल कंडिशनिंग टाइप ऑफ सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम, द टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर्स आर the type of transducers are nothing but resistive type of transducers. Okay, so resistive type of transducers manje kon te ki jacha madhe with application of any pressure, force or anything their resistance changes. So for example, very common example is strain gauge. Okay, so resistive type of transducers kutla yenar ahe, strain gauge. So for such a type of transducers we are going to prefer DC signal conditioning type of system. The in strain gauge the resistance changes as is the length of wire changes. म्हणजे आपण काय करतो स्ट्रेन गेज मध्ये की सिंपली जे काही एक असा स्ट्रक्चर असतो जनरली की याच्यामध्ये काय असतं की एक बेस असतो, या बेसवर काय केलेली असते, वायर प्लेस केलेली असते किंवा फिक्स केलेली असते. ठीक आहे, पॉइंट्स मध्ये. सो हे काय झालेली त्याचे चार आर्म्स तयार होतात. ठीक आहे, सो याला आपण कन्वर्ट करतो रेजिस्टन्स मध्ये. सो हा जो आहे हा जो पॉइंट आहे हा जो काही स्ट्रेन गेज आहे, गेज म्हणजे काय की सिंपल एक वायरिंग आहे. ठीक आहे, ती फिक्स केलेली एका बेसवर. सो बेसवर जेव्हा तुम्ही प्लेस करताय त्याचा हा रेजिस्टन्स, जेव्हा तुम्ही याला सप्लाय देताय, ठीक आहे, सप्लाय दिल्यानंतर याचा रेजिस्टन्स काय होतो, चेंज होतो. किंवा वेट केलं किंवा प्रेशर प्लेस केलं की काय होतं, रेजिस्टन्स चेंज होतो. हा चेंज ऑफ रेजिस्टन्स आपण अज्युम करतो एज अ RT1. ओके, सो हा एक आर्म कन्सिडर करतो आणि दुसरा आर्म जो असतो तो इकडे. So हा एज अ RT2. सो दीज आर दी टू टर्मिनल्स ऑफ युअर स्ट्रेन गेज विच आर कनेक्टेड अक्रॉस विस्टन्स ब्रिज. आणि इकडे हे जे असतात ते फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर्स असतात, R2 अँड R3. सो बॅलन्स अनबॅलन्स कंडिशन्स असते आणि गॅल्वनोमीटर काय करतो, सम रीडिंग्स शोज, इट शोज सम रीडिंग्स विथ द चेंज ऑफ रेजिस्टन्स. सो ही कन्सेप्ट असते स्ट्रेन गेज मध्ये. सो सच अ टाइप ऑफ ट्रान्सड्युसर्स आर युज्ड फॉर DC सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम. ठीक आहे, सो अ सेपरेट
सो फॉर दिस पर्पज वी नीड अ सेपरेट डीसी सप्लाय. ठीक है, आपण काय करतो याला एक सेपरेट डीसी सप्लाय देतो. विथ द ऍप्लिकेशन ऑफ सप्लाय देर इज अ चेंज ऑफ रेजिस्टन्स. सो ऍज ब्रिज इज बॅलन्स्ड देन इट गॅल्वनोमीटर शोज झिरो रिडिंग. इफ ब्रिज बिकम्स अनबॅलन्स्ड मीन्स इफ देर इज अ चेंज ऑफ सप्लाय ऑर चेंज ऑफ सम कंडिशन दॅट इज रेजिस्टन्स चेंजेस देन गॅल्वनोमीटर बिकम्स अनबॅलन्स्ड दॅट मीन्स सॉरी ब्रिज बिकम्स अनबॅलन्स्ड अँड गॅल्वनोमीटर शोज सम रिडिंग्स. ठीक आहे, ते रिडिंग्स किंवा वट एव्हर द कन्वर्टेड सिग्नल इज पास टू दी हा दिस इज द ब्रिज सर्किटरी. ठीक आहे, सो हा ट्रान्सड्युसर म्हणजे स्ट्रेन गेज अँड स्ट्रेन गेजचं सर्किट कशात कनेक्ट केलं आपण विस्टन्स ब्रिजच्या फॉर्मॅटमध्ये. सो दिस इज द विस्टन्स ब्रिज सर्किटरी. ठीक आहे, सो वेअर विथ द चेंज ऑफ रेजिस्टन्स ऑफ स्ट्रेन गेज द गॅल्वनोमीटर कन्वर्ट्स द सिग्नल इन टू वोल्टेज. ठीक आहे, वोल्टेज मध्ये चेंज ऑफ वोल्टेज कंडिशन मिळते. सो ठीक आहे, जे काही वोल्टेज आहे सो हा चेंज ऑफ वोल्टेज इट इज देन पास थ्रू कॅलिब्रेशन अँड झिरोइंग नेटवर्क. ऍट द सेम टाइम ऍज वी नीड एक्सटर्नल सप्लाय टू दिस गॅल्वनोमीटर हेन्स एक्सटर्नल डीसी एक्साइटेशन सोर्स इज युज्ड हियर. सो इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय की डीसी एक्साइटेशन सोर्स आहे जो तुम्ही विस्टन्स ब्रिजच्या सर्किटला अप्लाय केलेला आहे. इकडनं काय झालेलं आहे, ट्रान्सड्युसरचा सिग्नल येतोय. म्हणजेच ट्रान्सड्युसरचे हे दोन पॉईंट आहे, RT1 आणि RT2. ठीक आहे, सो हे कनेक्ट केलेले ब्रिजला. सो जसं जसं ट्रान्सड्युसरला तुम्ही प्रेशर देताय, फोर्स देताय किंवा वेट अप्लाय करताय, स्ट्रेन गेजचा रेजिस्टन्स काय होतो, चेंज होतो. चेंज ऑफ रेजिस्टन्स मुळे जो गॅल्वनोमीटर आहे तो काय रिडिंग शो करतो. वट एव्हर द सिग्नल इज कन्वर्टेड सिग्नल देन अप्लाय टू कॅलिब्रेशन अँड झिरोइंग नेटवर्क. सो कॅलिब्रेशन मध्ये काय होतंय, वॉट इज मीन बाय कॅलिब्रेशन, इट इज नथिंग बट द क्लोजनेस ऑफ आउटपुट सिग्नल और टू इट्स एक्युरेसी एंड सो दॅट द गिवन इन्स्ट्रुमेंट शोज अ प्रिसाइज व्हॅल्यू ऑफ रिडिंग. ठीक आहे, म्हणजे गुड एक्युरेसी एंड गुड प्रिसिजन असेल, वी कॅन से दॅट द गिवन इन्स्ट्रुमेंट इज इन वेल कॅलिब्रेटेड मॅनर. सो ऍज ब्रिज बिकम्स बॅलन्स्ड दिस कॅन बी युज्ड फॉर कॉल डेटाचं की कॅलिब्रेशन म्हणजे काय की जेव्हा ब्रिज बॅलन्स असेल तर फॉर कंपल्सरी आपल्याला रिडिंग्स काय असले पाहिजे, झिरो असले पाहिजे. सो इफ इट इज नॉट झिरो देन दे आर कॅलिब्रेटेड ऑर कन्वर्टेड विथ रेफरन्स टू सम नेटवर्क. ठीक आहे, सो दिस इज दी ऍक्च्युली वेअर वी वेन द इट्स रेजिस्टन्स चेंजेस वी मेक we consider that the bridge becomes unbalanced. That means there is a change of resistance. Whatever the change of resistance is converted into some signal and that function is takes place with the help of calibration and zeroing network. Then the output of this calibration or zeroing network is goes to DC amplifier where the amplification is performed. So द अम्प्लिफायर शुड हॅव हाय इनपुट इम्पिडन्स. ठीक आहे, या अम्प्लिफायरला काय असलं पाहिजे, इट शुड हॅव हाय इनपुट इम्पिडन्स अँड इट शुड हॅव गुड स्टॅबिलिटी. ठीक आहे, म्हणजे त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स काय असला पाहिजे, प्रॉपर असला पाहिजे, फ्लॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑलमोस्ट, इट शुड गुड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अँड गुड स्टॅबिलिटी अँड इन्क्लुडिंग टू दॅट इट शुड हॅव हाय इनपुट इम्पिडन्स. सच अ टाईप ऑफ डीसी अम्प्लिफायर्स आर युज्ड विच अम्प्लिफाईज द सिग्नल टू द डीसी अम्प्लिफायर. अगेन वी नीड एक्सटर्नल सप्लाय दॅट इज VCC इज देन अप्लाय टू द डीसी अम्प्लिफायर. देन इट इज whatever the signal coming from DC amplifier, the amplified signal is filtered out to remove the any noise present into the signal and it is passed through a low pass filter which passes only low frequency signal. Okay, so after filtering you will get the corresponding output. So the main disadvantage of this DC system is that it has a drift error is the major disadvantage, and to overcome this drifting we are using DC amplifier but still we get some error with reference to this DC signal conditioning system. Applications kute kute use honar hai this such a type of DC signal conditioning systems can be used for resistive type of transducer such as strain gauge. Theek hai, so parat ekda sangte डीसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम मध्ये इट कन्सिस्ट ऑफ अ मेजर अँड दॅट इज अ क्वांटिटी विच इज टू बी मेजर्ड. इट इज देन अप्लाय टू ट्रान्सड्युसर विच कन्वर्ट्स दी फिजिकल क्वांटिटी इन टू सम इलेक्ट्रिकल सिग्नल. दिस चेंज ऑफ
इलेक्ट्रिकल सिग्नल. दिस मे बी दिस ट्रांसड्यूसर्स मे बी रेजिस्टिव टाइप ऑफ ट्रांसड्यूसर्स. द बेस्ट एग्जाम्पल इज नथिंग बट स्ट्रेन गेज. द स्ट्रेन गेज इज कंसिस्ट ऑफ अ वायर विच इज फिक्स्ड ऑन अ बेस एंड when we apply a pressure, force or weight to this wire, then there is a change of resistance, and this change of resistance is calculated with reference to one Wheatstone's bridge circuitry. So whatever the terminals of these transducers are connected to Wheatstone's bridge, and which acts as a two arms of bridge. Okay, so RT1 and RT2 are the two arms of bridge which are having the variable resistance, that means changing resistance, and R2 and R3 are the fixed resistance. So initially, when there is no pressure or force, then in that case the bridge becomes balanced, and when there is a change of resistance, when you apply a force or pressure to the strain gauge, in that case the resistance changes occur. This change, due to this change of resistance, bridge becomes unbalanced, and as bridge becomes unbalanced, we need to calibrate it. So calibration of bridge circuitry is performed with the calibration and zeroing network. After that, this signal is passed to DC amplifier circuitry to amplify the signal. Whatever the amplified signal is passed through low pass filter to filter out the noise content in the signal, including to that it removes the high frequency component and it accepts only low frequency components. So for bridge circuitry, we need external DC supply, hence one DC excitation source is used here. Also, for DC amplifier, we need to apply external supply, DC supply, that is VCC. Hence, a power supply is connected here. Okay. The application of DC signal conditioning system is, it is used for resistive type of transducers, that is, for example, this strain gauge. Also, there is one disadvantage of this DC signal conditioning system is that the drifting error is occur in DC signal conditioning system. Okay. Next part is of AC signal conditioning system. In AC signal conditioning system, you can observe the diagram of AC signal conditioning system here. It consists of, again, a transducer. Or first of all, the measurement quantity. The measurement quantity is nothing but, again, the quantity which is to be measured. It is then applied to the transducer here. Either we used variable resistance type or variable inductance type. The variable inductance matlab mhanje those transducers which are based on the working inductive principle, like LVDT. Okay, LVDT असेल, RVDT असेल, किंवा रेझिस्टिव्ह टाइप ऑफ ट्रान्सड्युसर असेल तर स्ट्रेन गेज असेल. ठीक आहे, अशा टाइपच्या ट्रान्सड्युसर साठी आपण काय करतोय, एसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम यूज करतोय. अगेन ब्रिज सर्किटरी इज देअर दॅट यू नो व्हेरी वेल. वेन यू आर कन्सिडरिंग सम चेंज, इट इज अप्लाइड ऑर इट इज कॅल्क्युलेटेड बाय कनेक्टिंग दिस ट्रान्सड्युसर टू दी आर्म्स ऑफ ब्रिज, सो दॅट गॅल्वनोमीटर विल शो सम रीडिंग्स विथ रेफरन्स टू बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड कंडिशन. Whatever the readings are coming, they are calibrated. When bridge becomes unbalanced, we need to calibrate this, and this calibration is performed with the help of calibration and zeroing network. After it is passed through AC amplifier. After that, it is passed through AC amplifier. So AC amplifier manje kay karnar hai ki simply it amplifies the signal. But before that, you can observe one carrier oscillator is connected to bridge circuitry. So carrier oscillator generates a carrier signal of frequency about 50 hertz to 200 kilohertz. So in short, you can say that at this condition, the modulation is performed. जेव्हा दोन मिक्सिंग होते सिग्नलचं, मिक्सिंग ऑफ सिग्नल जेव्हा होतं तेव्हा नेहमी काय होतं, तिथे मॉड्युलेशन परफॉर्म होतं. सो कॅरियर ऑसिलेटर मध्ये जेव्हा मॉड्युलेशन परफॉर्म होतं, तिथे काय असतं की तुमचा इनपुट सिग्नल असतो विच इज टू बी मॉड्युलेटेड, म्हणजेच तो मॉड्युलेटिंग सिग्नल असतो, आणि जो दुसरा असतो तो असतो तुमचा कॅरियर सिग्नल. सो कॅरियर ऑसिलेटर इज यूज टू जनरेट कॅरियर फ्रिक्वेन्सी अराउंड 50 Hz to 200 kHz. ओके, सो this carrier frequency is higher at least 5 to 10 times of the input signal. Evadi ti maximum asli paije, then and then it can perform the good modulation. So whatever the output of bridge is amplitude modulated carrier frequency signal. So ithe ka astra is a bridge cha, tumhala sangitla ki jeva ata ithe don signals mix hota, ikadna ani ikadna alela, ithe ka hote modulation perform hote, ani he konta type cha modulation hote, amplitude modulation hote. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये कसा सिग्नल फॉर्म होतो, सिंपली
एक कसा अशा टाइपचा सिग्नल तुम्ही ऑब्झर्व केला असेल, ठीक आहे. सो या मॅनरने दिस इज द अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल. सो वेअर टू सिग्नल्स, दॅट इज वन नॉर्मल मॉड्युलेटेड सिग्नल अँड अनदर वन इज हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, ठीक आहे. सो हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असतो कॅरियर ऑसिलेटर असतो विच इज ग्रेटर दॅन 10 मोर टाइम्स अँड इट टेक्स द शेप ऑफ दॅट सिग्नल. सो हा दोघांचा जेव्हा मिक्सिंग होतं तुम्हाला एक एनवलप फॉर्म होतो, हा एनवलप अशा टाइपने असतो, ठीक आहे. सो इथे तुम्हाला हे अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल मिळतोय. सो हा एम वेव तुम्हाला मिळतो. सो अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल जो आहे तो तुम्हाला ब्रिजच्या आउटपुटला मिळतो. अँड दिस अँप्लिफाईड सिग्नल इट इज देन अँप्लिफाईड विथ द हेल्प ऑफ एसी अँप्लिफायर, ओके. देन आफ्टर दॅट इट इज अप्लाइड टू फेज सेन्सिटिव्ह डिटेक्टर विच इज नथिंग बट अ डीमॉड्युलेटर सर्किट, ठीक आहे. सो दॅट मीन्स वॉट एव्हर द अँप्लिफाईड सिग्नल इट इज देन डीमॉड्युलेटेड ऍट फेज सेन्सिटिव्ह डिटेक्टर. So where with the help of this phase sensitive demodulator, the polarity of the DC output indicates the direction of parameter of change in the bridge output. म्हणजे कसा चेंज झालेला आहे पॉझिटिव्ह साइडने की निगेटिव्ह साइडने. सो ही फेज चेंज म्हणजे काय असतं की तुमचा जो सिग्नल आहे इनिशियली असा असेल आणि नंतर तुम्हाला जर मिळाला अशा पद्धतीने तर काय झाला रिव्हर्स. सो इथे काय होतंय पोलॅरिटी इंडिकेट होत आहे. सो पोलॅरिटी इज इंडिकेटेड अँड हेन्स विच इंडिकेट्स द चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ पॅरामीटर. आफ्टर दॅट दिस सिग्नल इज पास थ्रू अ लो पास फिल्टर सो दॅट टू रिमूव्ह एनी नॉईज कंटेंट इन द सिग्नल. ऍट द सेम टाइम इट सिलेक्ट्स द लो फ्रिक्वेन्सी कंपोनंट इन्स्टेड ऑफ हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट अँड देन यू विल गेट दी फायनल आउटपुट. सो हे काय होतंय कंडिशनिंग होत आहे की एक जो तुम्ही इनपुट दिलेला होता त्याला काय करताय तुम्ही कंडिशनिंग करताय. हा कंडिशनिंग सर्किट मग तुम्ही काय करता व्हॉट एव्हर द कंडिशनर सिग्नल इट इज देन पास थ्रू इन इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम टू दी डेटा ट्रान्समिशन इलेमेंट. डेटा ट्रान्समिशनला काय होतं वायर्ड किंवा वायरलेस मीडिया थ्रू डेटा ट्रान्समिट होतो. कुठे जातोय टू दी डेटा प्रेझेंटेशन इलेमेंटला. आता डेटा प्रेझेंटेशन इलेमेंट म्हणजे तुम्ही जे नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहात दॅट इज दी डेटा ऍक्विजिशन सिस्टीम डीएस. सो डीएस कडनं मग डेटा ऍक्विजिशन म्हणजे काय कलेक्शन होत आहे. कलेक्शन होऊन तो तुम्ही प्रेझेंट करताय टू दी प्रिंटर रेकॉर्डर ऑन डिस्प्ले. सो ही आपण वन बाय वन जर 4, 5, 6 आपले युनिट बघितले तर 4, 5 मध्ये तुम्ही ट्रान्सड्युसर स्टडी केले, लास्ट युनिट मध्ये सिग्नल कंडिशनिंग आणि डेटा प्रेझेंटेशन. म्हणजे टोटल तुमची इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम स्टडी होते इथे, ठीक आहे. सो जिथे तुम्हाला व्हेरिएबल रिएक्टन्स पाहिजे व्हेरिएबल रिएक्टन्स टाइप ऑफ ट्रान्सड्युसर्स असतील तिथे तुम्ही काय करता यूज करता एसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम यूज करता, ठीक आहे. सो याच्यामध्ये जे मॉड्युलेशन इथे परफॉर्म होत आहे ह्या मॉड्युलेशनला कधी कधी तुम्ही जर तुम्हाला वायरलेस कम्युनिकेशन थ्रू ट्रान्समिट करायचं असेल तर डिजिटल मॉड्युलेशन परफॉर्म होतं. अदरवाइज अनालॉग मॉड्युलेशन म्हणजे एम वेव जनरेट होते. जेव्हा तुम्ही डिजिटल मॉड्युलेशन परफॉर्म करता त्या केसमध्ये तुम्ही सॅम्पल अँड होल्ड सर्किटरी युज करता. तर पुढचा पार्ट आहे सॅम्पल अँड होल्डिंग वगैरे एक्सेट्रा. म्हणजे काय की अप्रॉक्सिमेशन ऑफ सिग्नल. अप्रॉक्सिमेशन म्हणजे एक स्टँडर्ड लेवलला कन्वर्जन करता की समजा ही जी लेवल आहे इथे दिसते इकडची लेवल ही मी काय केली इकडची एवढ्या रेंज मध्ये जेवढे ज्या काही व्हॅल्यू असतील इथली व्हॅल्यू किंवा ह्या पॉईंटची व्हॅल्यू ती मी 0 कन्सिडर केली. पुढची लेवल कन्सिडर केली 1, पुढची लेवल कन्सिडर केली 2. सो इथे काय होणार आहे हे 0 मी काय करणार एन्कोडरला अप्लाय करणार. एन्कोडर काय करणार 4-bit व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करणार 4 times 0. 1 ला 1 कन्वर्जन कशात करणार 0001. सो हे आहे सॅम्पल अँड होल्डिंगचं ऑपरेशन. सो ज्याच्यामध्ये काय होत आहे की सॅम्पल्स आर टेकन आउट अँड दे आर होल्ड फॉर सर्टन टाइम ड्युरेशन. म्हणजे काही पल्स तुम्ही दिली सो इथे त्या केसमध्ये काय असतं की कॅरियर सिग्नल तिथे तुमची इन्स्टेड ऑफ साईन वेव तिथे काय असते पल्स असते. सो पल्स तुम्ही देत असतात, ठीक आहे. कॅरियर सिग्नल तिथे काय असते तुमची पल्स असते आणि याला कन्वर्जन कशात करता मग डिजिटल फॉर्मॅटमध्ये. सो एन्कोडिंग परफॉर्म करता मग हा इन्स्टंट घेणार हा इन्स्टंट गेला हा इन्स्टंट घेतला म्हणजेच काय झालं सॅम्पलिंग झालं. सॅम्पलिंग होत आहे म्हणजे हे फक्त काय घेतले मी पॉइंट्स घेतले अप्रॉक्सिमेट पॉइंट्स घेतले आणि त्याला काय केलं कन्वर्जन करायचं आहे. सो लेवल्स मध्ये कन्वर्ट केलं. सो मग त्याला पुढे एन्कोडिंग केलं सो डिजिटल मध्ये. सो अशा पद्धतीने तुम्ही डिजिटली पण काय करू शकता डेटा ट्रान्समिट करू शकता. सो एसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम मध्ये तुम्ही आयदर सॅम्पल अँड होल्डिंग मीन्स अनालॉग मॉड्युलेशन परफॉर्म करताय किंवा डिजिटल मॉड्युलेशन परफॉर्म करताय.
ठीक है. सो हे होता एसी सिग्नल कंडीशनिंग सिस्टीम. परत एकदा रिपीट करते, एसी सिग्नल कंडीशनिंग सिस्टीम मध्ये काय आहे, मेजरंड आहे. मेजरंड मीन्स अ क्वांटिटी विच इज टू बी मेजर्ड. देन इट इज अप्लाइड टू ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर इज नथिंग बट विच कन्वर्ट्स द फिजिकल क्वांटिटी इन टू सम इलेक्ट्रिकल सिग्नल. ठीक है. सो इथे काय होणार आहे की आता आपण ऍट द ब्रिज सर्किटरी वी आर परफॉर्मिंग मॉड्युलेशन. सो दॅट मीन्स इट मस्ट बी अ एसी सिग्नल. ठीक आहे. हा इकडनं येणारा पण काय असणार आहे, एसी सिग्नल असणार आहे, बट हॅव्हिंग लो फ्रिक्वेन्सी 5 to 10 times लेस दॅन दी फ्रिक्वेन्सी जनरेटेड बाय कॅरियर ऑसिलेटर. मग कॅरियर ऑसिलेटरची जी फ्रिक्वेन्सी असणार, समजा फॉर एक्झाम्पल हा 2 kHz फ्रिक्वेन्सी असेल, तर 2 × 5 किती झाला 10. सो 10 kHz काय असणार आहे, तुमची कॅरियर ऑसिलेटर कडनं येणारी फ्रिक्वेन्सी असणार आहे. सो दोघांमधला जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, 5 पट किंवा 10 पट असला पाहिजे. जर ही 2 kHz असेल तर हा 10 kHz फ्रिक्वेन्सी ज्याने दिली पाहिजे. हा 5 असेल तर मग हा 50 kHz असला पाहिजे. सो या मनाने सो हा जो काही सिग्नल आलाय यांचं इथे काय होतंय, मिक्सिंग होतंय. मिक्सिंग झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतंय, अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल मिळतोय. व्हॉट एव्हर द अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल, इट इज देन पास थ्रू कॅलिब्रेशन अँड झिरोइंग नेटवर्क अँड देन इट इज अँप्लिफाईड विथ द हेल्प ऑफ एसी अँप्लिफायर सर्किटरी. सो एसी अँप्लिफायरचा युज करून काय करता तुम्ही, अँप्लिफाय करता सिग्नलला. सो एसी अँप्लिफायर लागेन आपल्याला एक्सटर्नल सप्लाय द्यावा लागतो व्हीसीसी, कॅरियर ऑसिलेटरला पण सप्लाय द्यावा लागतो व्हीसीसी. सो म्हणून दोन्ही याला आपण काय केलं, सप्लाय दिलेला आहे. सो त्यानंतर एसी अँप्लिफायरचा सिग्नल जो आहे, अँप्लिफाईड सिग्नल, हा काय होतोय, फेज सेन्सिटिव्ह डिटेक्टर करणं पास होतोय. सो इथे काय मिळतंय त्याला, चेंज ऑफ फेज. सो इट इज ऍक्च्युली अ डीमॉड्युलेटर सर्किट. म्हणजे ओरिजिनल सिग्नल काय करतोय, परत तो रिगेन करतोय किंवा डीमॉड्युलेशन परफॉर्म करतोय. म्हणजे इथे काय मिळतं, तुम्हाला परत ओरिजिनल सिग्नल मिळतो जो इथे तुम्ही परफॉर्म केलेला होता आणि त्याला पास करताय वाय अ लो पास फिल्टर टू रिमूव्ह दी एनी नॉईज कंटेंट इन द सिग्नल. ऍट द सेम टाइम आता जेव्हा तुम्ही एसी सिग्नल कंडिशनिंग युज करताय, त्या केसमध्ये जर तुम्हाला डेटा डिजिटली ट्रान्समिट करायचा असेल तर समटाईम्स दिस सर्किटरी मे चेंज विथ द सम सॅम्पल अँड होल्ड सर्किटरी. ठीक आहे. सो फॉर दॅट पर्पज वेअर वी कॅन कन्वर्ट दी मॉड्युलेटेड सिग्नल इन टर्म्स ऑफ डिजिटल व्हॅल्यू. सो त्याला आपण पल्स कोड मॉड्युलेशन पीसीएम सिग्नल म्हणतो. पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये जो कॅरियर ऑसिलेटर आहे, कॅरियर ऑसिलेटर कडनं काय होतात, पल्स ऍज अ कॅरियर सिग्नल येते. ठीक आहे. म्हणजे छोटीशी पल्स सिग्नल जी आहे ती कॅरियर सिग्नल असते आणि इकडनं जो येणारा मिक्सिंग आहे. सो त्या पल्सचा जो इन्स्टंट असतो तो इन्स्टंट आपण कॅरी करतो, जे मी इथे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. प्रत्येक इन्स्टंट त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग. सॅम्पलिंग मीन्स टू कन्वर्ट द कंटिन्युअस टाइम सिग्नल इन टू सम डिस्क्रीट टाइम सिग्नल. मीन्स टू कन्सिडर द इन्स्टंट, जे काही सॅम्पलचे इन्स्टंट आहे, ज्या इन्स्टंटला सॅम्पल ऑन होते किंवा पल्स ऑन होते, सॉरी पल्स ऑन होतोय, तो इन्स्टंट जो असतो तो आपण कॅरी करतो आणि त्याला कन्वर्ट करतो कशामध्ये, सम लेवल्स मध्ये. म्हणजे पुढे प्रोसेस असते क्वांटायझेशन और अप्रॉक्सिमेशन और राउंडिंग ऑफ. म्हणजे मग ह्या रेंजमध्ये जेवढे सिग्नल्स असणार आहे ते झिरोला इंडिकेट करतो, ह्या रेंजमध्ये जेवढे सिग्नल्स असेल 1 ला, पुढच्या रेंजमध्ये जे असतील ते 2 ला. मग या 0, 1, 2 ला पुढे काय कनेक्ट करू शकता तुम्ही, एनकोडर कनेक्ट करू शकता. एनकोडरने बायनरी डेसिमल टू बायनरी कन्वर्जन होतं किंवा अनालॉग टू डिजिटल कन्वर्जन होतं आणि मग ते बीट काय होतं, ट्रान्समिट होऊ शकतं इन केस यू आर युझिंग डिजिटल ट्रान्समिशन. ठीक आहे. सो इन इफ यू आर युझिंग एसी सिग्नल और एसी ट्रान्समिशन, सॉरी अनालॉग मॉड्युलेशन, इन दॅट केस देर इज नो नीड ऑफ यूज ऑफ सॅम्पल अँड होल्ड अँड एनकोडर सर्किटरी. ठीक आहे. मग नॉर्मल जो अँप्लिट्यूड मॉड्युलेटर सिग्नल आहे, या पद्धतीने पास होऊन पुढे तो डीमॉड्युलेशन परफॉर्म होते. सो क्लिअर टू यू, कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? सो हे जे ट्रान्सड्युसर्स आहे, हे ट्रान्सड्युसर कोणते युज करतो आपण, जिथे तुम्हाला व्हेरिएबल रिएक्टन्स, म्हणजे आयदर व्हेरिएबल रेझिस्टन्स किंवा व्हेरिएबल इंडक्टन्स असेल. ठीक आहे. सो त्या ठिकाणी आपण हे युज करतो. सो जनरल डिफरन्स काय येणार आहे दोघांमध्ये, एसी आणि डीसी सिग्नल कंडिशनिंग मध्ये. इन एसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम द एक्सायटेशन सोर्स इज ओनली एसी. ओके. अँड इन डीसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम एक्सायटेशन सोर्स इज डीसी. हा बेसिक डिफरन्स आहे. सेकंड डिफरन्स इज एसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम्स आर कॅलिब्रेटेड ऍट हाय फ्रिक्वेन्सी, बट इन डीसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम्स सिग्नल्स आर कॅलिब्रेटेड ऍट लो फ्रिक्वेन्सी. Also including to that, the phase sensitive detector is present in AC signal conditioning system while phase sensitive detector is absent in DC signal conditioning system.
ओके सो दिस इज द बेसिक डिफरेंस बिटवीन एसी एंड डीसी सिग्नल कंडीशनिंग सिस्टम. सो याच्यात कोणाला काही डाउट असेल तर विचारू शकता. सो डेफिनेशन काय येणार आहे सिग्नल कंडिशनिंगची? इट इज अ मॅन्युफलेशन ऑफ सिग्नल इन अ वे यू आर रिप्रेझेंटिंग, ओके, फॉर नेक्स्ट स्टेज ऑफ प्रोसेसिंग. सो मॅन्युप्युलेशन किंवा फॉर्मॅटिंग करतोय, फॉर्मॅटिंग करतोय इन टर्म्स ऑफ एसी, इन टर्म्स ऑफ डीसी. सो त्याच्या वाईज दोन्ही पण काय आहेत, क्लासिफिकेशन आपण इथे केलेले आहेत, एसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम अँड डीसी सिग्नल कंडिशनिंग सिस्टीम. ठीक आहे. समजला का? काही डाउट असेल तर विचारू शकता. येस, एनी वन एनी डाउट? समजलं की नाही? येस ऑर नो? येस मॅम. ओके.